नमस्कार मंडळी, मी रेश्मा तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या मराठी ब्लॉगिंग चॅनलमध्ये। जर तुम्हाला सफेद वाटाणापासून आमटी बनवायची असेल किंवा सफेद वाटाण्याचाच आपण महाराष्ट्रामध्ये रगडा करतो तर तो रगडा बनवायचा असेल आणि बाहेरसारखा तुमचा जर वाटाणा शिजत नसेल तर तो वाटाणा खराब नाही आहे, तर आपली शिजवण्याची पद्धत थोडीशी चुकती आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तीच क्लिअर करणार आहे। तर हा वाटाणा मी रात्री भिजत घातला होता 8 वाजता, तो जवळजवळ सकाळी 11 ते 12 पर्यंत म्हणजे कमीत कमी हा 12 तास व्यवस्थित भिजलेला आहे। याच्यानंतर हे जे ज्या पाण्यामध्ये आपण भिजवतो ते पाणी पूर्ण काढून टाकायचं, त्याच्यामध्ये दुसरं पाणी टाकायचं, थोडीशी हळद टाकायची आणि थोडंसं मीठ, जेवढं त्या वाटाण्याला पुरस आहे तेवढं नाही तर थोडंसं मीठ टाकायचं आणि हा वाटाणा तुम्ही कुकरला लावायचा। कुकरला याला तुम्ही आपल्या गॅसचे जे बर्नर असतात त्यातला लोअर बर्नर जो असतो म्हणजे जो सगळ्यात छोटी शेगडीवाला असतो त्याच्यावरती ठेवायचा आणि हाय गॅस करून म्हणजे गॅसची फ्लेम वाढवून तुम्हाला 2 शिट्ट्या द्यायच्या आणि 2 शिट्ट्या झाल्यानंतर तुम्ही गॅसची फ्लेम सगळ्यात लो करायची म्हणजे सगळ्यात लहान गॅसवरती याला पूर्ण 1 तास शिजवून द्यायचा। हा जेव्हा 1 तास शिजतो त्याला तुम्हाला पाणी पुरेसं टाकणं जरुरीचं आहे। तेव्हा सेम मार्केटमध्ये जसा रगडा मिळतो, जसा वाटाणा शिजलेला असतो, तसाच वाटाणा तुम्हाला तुमच्या घराच्या कुकरमध्ये शिजलेला मिळेल। तर असा होता आजचा छोटासा आणि तुम्हाला हेल्पफुल ठरेल असा व्लॉग। व्लॉग आवडल्यास व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हला पण शेअर करत जावा। बाय।